नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आजचा तुमचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ देत. चला आज तुम्हाला मी छानशी अशी सैर करणार आहे. आता फॅमिलीशी म्हणजे माहेरच्या लोकांशी भेट घालवणार आहे. तर ही तुम्ही पहिल्यांदा बघितलेली आहे माझी ताई, माझी बहीण आहे. तर हाय करताय सगळ्यांना. हाय. खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. ही माझी काकू तुम्ही बघू शकताय आणि ही माझ्या ताईची मुलगी आहे खुशी. आणि इकडे बघा, ही माझी छोटी बहीण दीदी, तिचं नाव राजश्री आहे. तिला आम्ही प्रेमाने दिदीच म्हणतो आणि श्रेणी दिदीला घेतली आहे. आणि ईश बेबी आणि चिकू दादा खेळतोय. जलताईचा मुलगा मोठा. ए इकडे ये बिलू, इकडे ये ना. आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला. तर मस्त असा छानसा ब्लॉग काढतोय. काकू खूप दिवसांनी आले, खूप म्हणजे आता किती वर्ष झालं काकू येऊन? कधी आले तू? दोन वर्ष झाले असतील. बरेच दिवस झाले आले होते आणि तेव्हा ब्लॉग नव्हता काढला. मी जस्ट थोडा वेळ भेटून गेलेले. ह्या वेळेस आले छान काकू. तिथून निघालो, खूप सारी शॉपिंग केली, मग आता फिरत फिरत आलो इथपर्यंत. कसं वाटलं मग तुमच्या दोघींना सांगा? एकदम छान वाटलं. दीदू कसं वाटलं ग? इशूला अजून गार्डन मध्ये खेळायचंय म्हणतीये. काय झालं? काय काय म्हणला चिकू? होय खुशी. खूप दिवसापासून कॅमेरा हातात घेतलेला नाहीये, तर थोडं गडबड होतीये. आणि त्या दिवशी पूर्ण ब्लॉग मला शूट करायचा होता की आम्ही कुठे गेलो किंवा मग कसं फिरलो वगैरे सगळं काही, पण तेवढं काही जमलं नाही. पण हा काकूची रिॲक्शन घेतलेली आहे. जेव्हा काकू घरामध्ये आलेली तर तेव्हा म्हणजे घराच्या पूजेला पण आलेली, त्यामध्ये मी चुकून 2 वर्ष बोलली. पण आत्ता 7-8 महिन्यापूर्वी काकू आलेली होती, पण 1 दिवसापुरतं नाही का घराची पूजा केली आणि लगेच गेलेली. तर टीव्हीमध्ये मी जी जुनी टी व्ही होती ना आपली, तर त्यामध्ये हे यूट्यूबचं कनेक्शन नव्हतं आणि त्यामुळं माझी खूप इच्छा होती की नाही का त्यामध्ये मला असं स्वतःला टी व्हीमध्ये बघायचं, म्हणजे नाही का असं आपले ब्लॉग त्यामध्ये चालू करा. यूट्यूब वगैरे त्यामध्ये ऑप्शन नव्हतं, तुम्हाला माहितीच आहे. मग त्यानंतर याच्यावरती मी नेहमी टी व्ही घेतल्यापासून मी माझा ब्लॉग जो आहे तर त्याच्यामध्येच बघत असते. आणि मग काकू वगैरे आली तर तेव्हा मी लावून दिलेला आणि त्यांचं रिॲक्शन घेतले. जर तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओ बघा, त्यानंतर परत बोलेन. मोठ्या पौर्णिमेचा व्हिडिओ लावलाय, तुम्ही बघू शकताय मागच्या वर्षीचा. आणि ताईचं रिॲक्शन आहे आणि खुशी पण बघते चांगलं टी व्हीकडे बघू शकताय. आणि छान असं एक्सप्रेशन देत होते आणि त्यांनी पण म्हणले की छान नाही का मस्त दिसते नदबीत घालून असं म्हणत होत्या. तर भारी वाटलं त्यांचं ऐकून ते. आणि तीच शूटिंग चाललेली तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर मग आम्ही काय केलं, जेवण वगैरे झालेलं होतं, व्लॉग वगैरे बघितला आणि वरती गेलो थोडा वेळ. एका दिवसात आता काय काय करायचं, मग फोटो पण काढावा म्हणलं. आणि ते कपड्याचं स्टँड आहे तर ते बघत होते. आणि त्यानंतर मग तिथून टेरिसवर गेल्यानंतर सगळ्यांनी हाय वगैरे केलं आणि मग फोटोशूट केला. तर अशा प्रकारचं रिॲक्शन होतं काकूचं आणि ताईचं पण. आणि नाही का मी जेव्हा जसं जसं बोलते त्याच्यावरती त्या रिॲक्ट करत होत्या, तर खूप भारी वाटलं मला असं. आणि मग म्हणजे छानच वाटतं ना. अजून त्यांना पण खूप छान वाटत होतं की नाही का ती काहीतरी करते. आणि नथ वगैरे घातलेली होती वटपौर्णिमेचा ब्लॉग होता तो, तर तो पण त्यांना खूप आवडला. आणि ती म्हणजे खाली नोटिफिकेशन येतो त्यामध्ये त्यांनी लावायला सांगितलेलं, मग परत लावलेलं मी. तर त्यांना पण बघून भारी वाटलं. आणि खूप दिवसांनी असं मला पण आपल्या मुलाबाळांना म्हणजे नाही का श्रीनिधीला ईशूला पण खूप छान वाटलं बघून भेटून असं त्यांना. ताई ताईतच राहते जसं की तुम्ही बघितलं, खूप दिवसांपूर्वी मी दाखवलं होतं. ताईतच राहते आणि त्यामुळं मग काकू वगैरे आलेली, काकूला सुट्ट्या होत्या आणि त्यामुळं आलेली. त्यामुळं छानशी भेट झाली, जेवण वगैरे झालं. त्यानंतर आम्ही काय गेलो, फिरायला गेलो बाहेर. बाहेर गेल्याच्यानंतर तिथं थोडंसं ब्लॉग शूट केला आणि इथं वरती पण जाऊन फोटो वगैरे काढले. आणि कसं असते खूप दिवसांनी भेटलं ना, गप्पा गोष्टी ह्यात सरत नाही, त्यामुळं एवढा काही ब्लॉग घेणं झालेलं नाही आहे. पण जेवढं पण आहे एक आठवण म्हणून मग मी ठेवून देते, तुम्हाला सगळ्यांना पण माहिती होते. त्यामुळं एवढं शूट केलेले आणि प्रयत्न करते की मी ब्लॉग करेन. आणि 8 दिवसाला 4 दिवसाला जेव्हा मला टाइम भेटेल ना तेव्हा मग मी ब्लॉग टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण खूप दिवसापासून जवळपास 1 वर्ष होतो आहे की टाकते किंवा मध्ये नाही टाकत असंच होतं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की काय काय कारण आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी पण घडून गेल्यात आयुष्यात, त्यामुळं होतं आहे असं मागं पुढं. पण चालतं आहे, थोडं करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आणि छान वाटलं खूप आम्हाला, त्यांना पण खूप छान वाटलं. आणि त्यानंतर मग तिथून आम्ही बाहेर गेलेलो, गार्डनमध्ये गेलो. गार्डनमध्ये पण त्यांना खूप भारी वाटलं. आणि मॉलमध्ये जायचं होतं, त्यांना पण घेऊन नाही का तिथे दाखवल्या, पण तिथं शक्य जमलं नाही. कारण श्रीनिधीला इंजेक्शन दिलेलं होतं 9 महिन्याचं, त्यामुळं नाही का ती पण रडत होती. त्यावर तेवढा काही तिचा जास्त असा मूड नव्हता. आणि 1 दिवसच फक्त त्रास झाला, दुसऱ्या दिवशी काही नव्हता.
आणि आता ते जसं की चालूच असतं लेकरांचं, तर ते होतं, त्यामुळं मग नको म्हणलं वाऱ्यात वगैरे जायला. आणि वारं पण सुटतंय, कधी मध्येच पाऊस येतोय, एवढ्यात नाही आला आहे, 5-6 दिवस झाले, पण मागच्या वेळेस येत होता असा. आणि शुभेबी बघू शकता खूप आनंदी मस्त मज्जेत होती तिकडे जाऊन. आणि अशा पद्धतीने सगळा दिवस गेलेला आहे त्यांच्यासोबत. आणि परतच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच छानशी रेसिपी टाकणार आहे. 2 ते 3 रेसिपी शूट करून झालेल्या आहेत, पण मला नाही का टाकणं होत नाही आहे, तर एक दिवस नक्कीच टाकेल. आणि त्याच्यावर नेक्स्ट ब्लॉग रेसिपीचा असेल, जी मी बनवली आणि युनिक काहीतरी बनवलेलं आहे त्यांच्यासाठी मी, तर ते मी टाकणार आहे. आणि हा 1-5-7 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, पण तुमच्याशी बोलायचं होतं. आणि मॉलमध्ये गेल्यावर हे पण सांगितलं होतं की मी माझे व्हिडिओ का नाही आहेत, त्याचं पण उत्तर मी घरी जाऊन देते, कारण तिथे खूप गर्दी गोंधळ सगळं म्हणजे खूप काही होतं त्यामुळं. आणि आपला सध्याचा व्हिडिओ आहे एक व्हायरल होतो आहे, तो म्हणजे घराच्या खर्चाचा. आणि तो घराचा खर्च जो होता ना, जेव्हा मी ब्लॉगिंग चालू केलं होतं नुकताच, तर तेव्हा मी ते टाकलेलं होतं आणि तो आता सध्या व्हायरल होतो आहे. तर ते पण पाहून मला खूप आनंद होतो की नाही का, म्हणजे असं नाही आहे की व्हिडिओ आता टाकला आणि आता लगेच व्हायरल व्हावा. त्या टायमिंगला मला वाटायचं की हा आता झालाच पाहिजे, पण तेव्हा नव्हते आले. जवळपास त्याला दिवसातनं 1-4 ते 5 व्ह्यूज आलेले असतील, 10 आले असतील, 50 आले असतील, इतकेच आलेले, एवढे जास्त नव्हते आले. पण आता खूप छान व्ह्यूज येतात त्याला, आणि मला ते पाहूनच खूप आनंद होतो की आपली मेहनत कधीच वेस्ट जात नाही. आणि असं ते पाहूनच असं प्रोत्साहन वाढतं कधी कधी, आणि खूप वाटतं की करावं व्हिडिओ वगैरे, असं नाही का आवडतं सगळ्यांना, तर नाही का थोडंसं तरी नॉलेज म्हणजे जे काही आपल्याकडे आहे ते एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत जावी. घर खर्चाच्या नियमानं म्हणाल तर आता सध्याचा खूप खर्च वाढलेला आहे, तो सगळ्यांना खूप आवडतो की मी 10,000 मध्ये कसं मॅनेज केले. पण आता सध्याचा म्हणाल तर खूप वाढलेला आहे, कारण तेव्हा इशू छोटी होती, इशू बेबी, आणि आम्ही दोघंच होत होतो, त्यामुळं खूप कमी होता. आणि आता तेव्हाच्या तुलनेत आता बघायला गेलं तर खूप सारा खर्च वाढला आहे. आणि आत्ताच्या वेळेस पण आता काय खर्च आहे, घर खर्च वगैरे, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ लवकरच काढेन. आणि असं चाललं आहे, तर मला त्याचा पण खूप आनंद होते. आणि दुसरी गोष्ट, दुसरा एक व्हिडिओ आहे की कामाच्या संदर्भात, की 5 कामाच्या मी आयडिया दिल्या होत्या, तर तो पण व्हिडिओ खूप म्हणजे आता सध्या व्हायरल जातो, तो पण मला काढून 2-3 वर्ष झालेले असतील. हा मेमध्येच काढलेला, खूप वर्ष झाले, 2 वर्ष तरी झाले असतील, तर तेव्हा काढलेला व्हिडिओ आहे. आणि तेव्हा पण तो पण नव्हता व्हायरल गेला, पण आता सगळ्यांना आवडतो तो व्हिडिओ. आय थिंक सर्चमध्ये जात असेल, किंवा मग आपण जे टॅग वगैरे देतो त्यामध्ये जात असेल, तर तो त्यांना सगळ्यांना खूप आवडते, तर त्या सगळ्या ऑडियन्ससाठी. आणि खूप सबस्क्रायबर पण आता सध्या वाढत आहेत, त्यामुळं मला खूप आनंद होते. आणि टाकण्याचा प्रयत्न करेल नक्कीच मी, की ज्या छोटा असेल मोठा असेल जेवढं पण असेल तुम्हाला आवडते, तर मी माघार नाही घेणार, नक्कीच टाकणार आहे थोडेसे जसे जमेल तसे व्हिडिओ. आणि प्रयत्न खूप करते, तुम्ही बघू शकता माझा अवतार, म्हणजे व्हायला लागले असत की चालले थोडंफार. आणि कंटाळा म्हणजे माणूस राहू द्या म्हणलं ना, थोडंसं स्टेप बॅक घेतला आणि लेकरांकडे लक्ष दिलं, यामध्येच राहील. कारण कसं होतं, किती जरी नाही म्हणलं तर थोडासा जरी व्हिडिओ काढायचं म्हणलं ना, तर थोडी चिडचिड होते माणसाची. कारण हा व्हिडिओ असं म्हणजे हे काम आहे, आता कुठलं पण काम आपण करायला घेतलं तर त्यामध्ये डिस्टर्बन्स नको वाटतो आपल्याला जेव्हा आपण करायला बसतो. आणि ह्यात खूप वेळ जातो, व्हिडिओ शूट करायचं, त्याबरोबर एडिटिंग करायचं, आता नुसतं काम करताना काय होतं माहिती का, पटकन मग काहीतरी इकडे पळते. आता ती श्रीनिधी सगळीकडे पळायला लागली, घर सगळं एकदम तिला पकडायचं, का मोबाईल शूट करायचं असं होतं. आणि एकदम म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचं हे होऊन जातं की नाही का, रेसिपी दाखवायची, तर त्यामध्ये प्रॉब्लेम होतो, खूप साऱ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतो. आणि त्यामध्ये इशुबेबीचं पण असतं, मग थोडंसं थोडं तिला नाही का आता शाळेत जाणार आहे ती, त्यामुळं मग तिला खूप सारं आता ॲडमिशन केलं आहे तिचं, झालं आहे मे कधी एप्रिलमध्येच झालं आहे तिचं ॲडमिशन. तर आता नेक्स्ट म्हणजे नाही का पुढच्या महिन्यामध्ये आता जे शाळा चालू पण होतील, तर त्यामध्ये तर खूप बिझी लाईफ होणार आहे माझी नंतर, तर तुम्ही बघू शकताय. तरी पण मी ट्राय करेल, जेव्हा मला टाईम भेटेल मी तेव्हा तुम्हाला व्हिडिओ टाकवण्याचा प्रयत्न करेल. आता दोघी पण झोपल्यात, त्यामुळं थोडंसं टाईम भेटले आणि मी हा व्हिडिओ शूट करते. तर एवढं खूप दिवसांनी तुम्हाला बोलायचं होतं, एवढं सगळं बोलले तर मलाच खूप छान वाटते. आणि करेन मी हळूहळू एखादा व्हिडिओ, चला तेच बोलत नाही आता, बाय बाय. मग काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेत राहा, आनंदी राहा, परत नवीन छानशे ब्लॉगमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत बाय बाय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.